भिवंडी तालुका के खारबा गांव के सुपुत्र तथा महात्मा गांधी तंटा मुक्ति अध्यक्ष व सीताई फाउंडेशन अध्यक्ष इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ का जन्मदिन उनके चहितों द्वारा केक काट कर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर दिग्गज मान्यवरों ने उपस्थित होकर महात्मा गांधी तंटा मुक्ति अध्यक्ष व सीताई फाउंडेशन अध्यक्ष इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ को जन्मदिन की शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। आज आमचे सर्वांचे राजे मित्र ज्ञानेश्वर भाऊ मुकादम माझा दोन भाऊ या नावाने प्रसिद्ध आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये नवे नवे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आज एका छोट्या गावातून अर्थात ग्रामीण भागातून उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व असो भिवंडी अग्रिम महोत्सवाच्या व्यासपीठावर गेली 7 वर्ष आमच्या समवेत समाजाची फ्री सेवा आम्ही करत आहोत आणि त्याचा एक जबरदस्त वाटा म्हणून ओम भाऊ आहेत। आपण गेली अनेक वर्षे पाहतोय या विभागातील भिवंडी ते चिंचोटी रस्त्याचा कुठलाही अंत नसतो। ओम भाऊंचा पहिला फोटो आम्हाला व्हॉट्सअपवर भेटतोय आणि समाजासाठी धावणारी व्यक्ती ही कितीही छोटी असली तरी फिरणाऱ्या कामाने नक्कीच ती मोठी होणार आहे। आणि आज ही गर्दी आपण बघता कोरोना सारखा काळ सुरू आहे पण आम्हाला देखील आवडलं नाही भाज वाटते खारबा प्रवास आधी करावे की नाही। काही मंडळी भिवंडी तसेच कसारा नाशिक जिल्हा ठाणे जिल्ह्यातून आलेली आहे। अर्थात एखाद्या व्यक्तिमत्वाचा जो प्रवास आहे तो प्रवास थक्क करणार असला की माणसं आपा वळली जातात आणि याचा जो ओम भाऊंचा सामाजिक क्षेत्राचा जो प्रवास आहे राजकीय क्षेत्राचा प्रवास आहे असाच उंच उंच पुढे जात राहू आणि गरुड घेप झेप घेणार आहेत। या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण चांगल्या पदावर पाहणार आहोत या आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि आमच्या नागरी हक्क संरक्षण समिती जी भिवंडीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना या समितीच्या वतीने आम्ही सन्माननीय आमचे नेते ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब सन्माननीय आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब तसेच सन्माननीय जिल्हाध्यक्ष बाळामजी भोईर साहेब चंद्रकांत पाटील आणि मनोहर तरी आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही नागरी हक्क संरक्षण समिती या समितीच्या वतीने ज्या समितीमध्ये ओम भाऊ सक्रिय आहेत आपण आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तुंग भरारी घेऊ या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आणि त्यांच्या मुकादार परिवाराकडनं असलेला प्रेम या ठिकाणी आज आपल्याला दिसून येतोय।
निमित्त आलेल्या तमाम माझ्या शुभचिंतकांना पहिले त्यांना हात जोडून त्यांचे आशीर्वाद देतो। अनेक लोकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, फेसबुक व्हाट्सअप ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, त्यांचे सर्वांचे आभार मानतो। आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी नेहमी माझा वाढदिवस एखाद्या आश्रमशाळेत किंवा गोशाळेत करत असतो, पण यावेळेस कार्यकर्त्यांनी खूपच आग्रह केला की दादा तुम्ही एकदा वाढदिवस आपल्या गावामध्ये साजरा करा, जेणेकरून आम्हालाही चान्स मिळेल, कारण तुम्ही बाहेर असता तुम्ही आम्हाला भेटत नाही। आणि त्या उद्देशाने या वर्षीचा कोरोना काळ बघून मी बाहेर जाण्याच्याऐवजी आजचा वाढदिवस या ठिकाणी केला आणि असंख्य संख्येने माझे शुभचिंतक या ठिकाणी आले, त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं आता आपण जे समाजामध्ये प्रखरपणे सेवा करत असतो त्याची जाणीव ही प्रौढ नागरिकांना लवकर होते। आपली तरुण मुलं चमचमीतच्या मागे पळत असतात, गाजावाजा केला तर त्या ठिकाणी येत असतात, त्यात त्यांचा दोष नाही, तो वयाचा दोष असतो। पण प्रौढ माणसं हे जाणत असतात का उगवता सूर्य उगवता तारा कोण आहे, आणि त्या अनुषंगाने ही सर्व माणसं म्हणजे प्रेमाखातीर या ठिकाणी जमा झाली। सर्वांचे मी आभार आणि अभिनंदन। अजून माझे सहकारी पालकर साहेब किंवा आमचे फॅमिली यांना विचारून मी दरवर्षी करत असतो। मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे आपण गोशाळेमध्ये केलं होतं, त्याच्या आधी आश्रमशाळेमध्ये 500 मुलांना आपण वयावाटप पुस्तक वाटप केले होते। एक वर्ष आपण मॅरेथॉन भरवली होती खारबावची वाढदिवसानिमित्त। तर आता पुढच्या वर्षी एखादं जे सामाजिक कार्य आपल्या समोर येईल आणि जे समाजासाठी उपयोगी असेल त्या संदर्भाने आम्ही काम करत असतो पूर्ण टीम, आणि त्या वाढदिवसाचा उपयोग त्याचसाठी आम्ही करतो। Happy birthday to you. Happy birthday to you.